गैस नहीं बन पाने के कारण परभनी के एक युवक ने नागपुर के एक होटल में आत्महत्या कर दी। यह घटना गणेशपेट पुलिस थाना क्षेत्र के राजहंस होटल में सामने आई है। प्राप्त जानकारी अनुसार मृतक शुभम कामले नामक व्यक्ति परभनी से नागपुर आया था। शुभम इसी होटल के रूम नंबर 311 में रुका हुआ था और 27 तारीख को शुभम के लिए होटल के लैंडलाइन पर फोन आया था। होटल मैनेजर ने कर्मचारी को शुभम को बुलाने भेजा, मगर दरवाजा खटखटाने के बाद भी दरवाजा ना खोलने पर कर्मचारी ने मैनेजर को बताया। जानकारी मिलते ही मैनेजर ने दरवाजा खोला तो रूम के बेड पर शुभम पड़ा हुआ मिला और रूम में केमिकल की दुर्गंध और बॉटल दिखाई दी। साथ ही एक सुसाइड नोट भी मिली जिसमें लिखा था कि इस खुदकुशी को कोई भी जिम्मेदार नहीं है, साथ ही IAS व IPS ना होने से ये कदम उठाया है, ऐसा लिखा हुआ था। होटल प्रशासन की ओर से गणेशपेट पुलिस को जानकारी दी गई। पुलिस को जानकारी मिलते ही पुलिस घटनास्थल पर पहुंची और शुभम को मेयो अस्पताल ले गई, मगर डॉक्टर ने जांच करते ही उसे मृत घोषित कर दिया। पुलिस इस मामले में आगे की जांच कर रही है। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ। हकीकत अशी आहे की सीए रोड या ठिकाणी हॉटेल राजहंस आहे, त्या ठिकाणचे मॅनेजर दिलीप दत्तूजी बावणे राहणार पाचपावली यांनी पोलीस स्टेशनला अशी माहिती दिली की 25-11 सकाळी जवळपास 7:45 सुमारास एक इसम आला होता, त्याचं नाव आहे शुभम सिद्धार्थ कांबळे, वय 25 वर्ष, राहणार वर्मानगर गंगाखेड परभणी गंगाखेड पोलीस ठाणे येथे। तो इसम त्यांच्याकडे एकटा आला होता 25 तारखेला सकाळी 7:45 दरम्यान आणि त्यांना मित्राला भेटायचं आहे आणि काही दिवसाकरता त्याला रूम पाहिजे अशा याच्या बोलण्यावर त्यांनी काहीतरी 900 रुपये डिपॉझिट घेतलं आणि ते रूम नंबर 311 ही बुक केलेली। बुक केल्यानंतर तो रूममधून बाहेर आला नव्हता, परंतु 27 तारखेला म्हणजे कालच्या दिवशी अंदाजे 5:45 गंगाखेड पोलीस ठाण्यावरून त्यांना फोन आला राजहंस हॉटेलला की असा असा एक इसम आहे का तुमचे, तिथं आहे का, ॲडमिशन झाले का? तर ते म्हणले हो झाले। तर हे समजल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की असंच काय झालं, कारण तो फोन उचलत नाही, म्हणून ते राजहंसवाल्यांनी दरवाजा ठोठवण्याचा प्रयत्न केला पण दरवाजा काय उघडला नाही। मग त्यांनी पोलीस स्टेशनला माहिती दिली, पोलीस स्टेशन आमचा स्टाफ गेला, पंचासमक्ष आम्ही दरवाजा योग्य तो बळाचा वापर करून उघडला असता आतून बंद होता। दरवाजा उघडल्यानंतर आमच्या लक्षात आलं की जो मुलगा आहे म्हणजे शुभम कांबळे यानं तो जो बेड आहे बेडवर पालत्या अवस्थेत दिसून आला आम्हाला प्रथमदर्शनी। आम्ही सगळं पहिलं सर्च केले, काही फोटोग्राफ्स आम्ही पाहिले आणि काही सर्च केल्यानंतर आम्हाला काही कागदपत्र मिळेल, त्याच्यामध्ये असे सुसाईड नोट लिहून ठेवण्यात आली की यामध्ये कोणत्याही प्रकारचं घातपात नाही, मी स्वतः एक औषध घेऊन हे माझं मी जीवन हे करत आहे, मला UPSC किंवा IAS होता आलं नाही, अशा स्वरूपाची नोट पोलिसांच्या नावाने लिहून ठेवलेली। अधिक नोट बघितले असता काही आईच्या आणि घरच्यांच्या नावाने लिहून ठेवलेली आहे की याच्यामध्ये कोणाचं घातपात नाही, जबाबदारी माझी आहे, इतर लोकांना बी IAS किंवा UPSC करायला सांगा असं। आणि त्यानंतर आम्ही अधिक सर्चिंग केलं असं त्यावेळी लक्षात आलं की त्या बँकमधून आम्हाला एक फाईल मिळाली, त्या फाईलमध्ये त्याच्यावर मानसिक उपचार चालू आहेत अशा स्वरूपाचे प्रिस्क्रिप्शन आम्हाला मिळून आलेले आहेत। त्यानंतर त्या ठिकाणी पोटॅशियम फेरीसायनाईड अशा काही बॉटल्स आम्हाला मिळाले, ते आम्ही सीज केलेले आहेत। एकंदरीत प्रथमदृष्टीने आम्ही जर तपास केला असता आम्हाला प्रथमदृष्टी असं दिसून आलेलं आहे की त्या इसमानं विषारी औषध प्राशन करून स्वतःचा जीव स्वतः जबाबदार आहे अशा हिशोबावर आपल्या आत्महत्या केलेली आहे। उत्तरी तपासणीकरता आज तत्काळ प्रेत हे उत्तरी तपासणीकरता मी हॉस्पिटलमध्ये दाखल आहे, उत्तरी तपासणी सुरू आहे आणि योग्य तो पुढे आम्ही तपास करत आहोत। आम्ही तत्काळ याबद्दल जी माहिती गंगाखेड पोलीस स्टेशनला दिलेली आहे त्याच्यामध्ये 25 तारखेला म्हणजे 24 तारखेला लेट नाईट तो घरातून निघून गेला होता आणि 25 तारखेला दुपारच्या सुमारास त्याची मिसिंग तिथे गंगाखेड पोलीस स्टेशन दाखल आहे। त्यांनी त्यांचं CDRचं अवलोकन केलं, त्याच्यामुळे त्यांनी हॉटेल राजहंसला फोन केला होता आणि त्यानंतर आम्हाला ही माहिती मिळालेली आहे। योग्य ते तपास चालू आहे आणि हा सदरीचा प्रकार हा स्वतः आत्महत्या केले कुणी जबाबदार नाही। सध्या प्राथमिक आम्ही तपास जो केलेला आहे त्याचं एकत्र कुटुंब आहे, 25 वर्षाचा इसम आहे आणि तुम्हाला जवळपास 1 वर्षापासून त्याच्या मानसिक उपचार असल्याचे आम्हाला त्या फाईलवरून प्राथमिक दृष्ट्या दिसून आलेले आहे। सविस्तर आम्ही ते गंगाखेडचे जे डॉक्टर आहेत किंवा त्यांच्यावरसुद्धा आम्ही सविस्तर चौकशी करणार आहे, पण प्रथमदृष्टी आम्ही घरच्यांची जे संपर्क साधलेला आहे त्यांच्या दृष्टीनं जे आम्हाला प्रतिसाद जे मिळालेलं आहे तपासात त्याप्रमाणे ते माहिती बरोबर मॅच झालेली आहे। नाही, सध्या तो कोणतेही काम करत नव्हता, कोणताही जॉब नव्हता त्याला आणि अविवाहित आहे तो। अभिषेक पानसे की रिपोर्ट।